अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील नवी दाभाडी येथे एका 15 वर्षीय मुलीने घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सीमा संतोष वानखेडे असे या मयत मुलीचे नाव असून तिने नवी दाभाडी येथे आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। सदर घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे PSI पाथरवड हे करीत आहेत। आता आपण जामनेरमधील सिव्हिल हॉस्पिटल येथे आलेलो। येथे आज एका 15 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केलेली आहे। तर तिने नेमकी कशाबद्दल का आत्महत्या केली याबाबतची माहिती आपण तिच्या नातेवाईकांकडून जाणून घेऊयात। आजी, त्या मुलीचं नाव काय होतं? सीमा। पूर्ण नाव सांगा। सीमा संतोष वानखेडे। वय काय? वय ते 9 ते 15 वर्षाची। तिने आत्महत्या का केली? नेमकं कारण काय आत्महत्येचं? आता काय टाकू कशी केली तर काहीतरी कारण असेल ना? नाही, काही घरात भांडण नाही, चक्कर भांडण नाही, काही नाही। कसं काय केलं? तिची आई कामाला गेली। तिची आई तर बघितली कामाला जात जाईल। कोणीच नाही। चिठ्ठी होती लिहिवेल, तिनं फाशी घेतली वा तर त्या पोरग्यामुळे घेतली। काय लिहिलं होतं? काय अक्षय नावाचं नाव लिहिलं त्यानं। मग तिने आत्महत्या केली तेव्हा घरात कोणीच नव्हतं का? कोणीच नव्हतं घरी। तिची आई पण कामाला होती, खेड्यावर कामावर झाली होती, ती एकटीच होती घरात। मग हे आत्ताच आहे की या आधीपूर्वी देखील काही घडलंय? नाही, पुढे काहीच नाही घडलंय, आताच आहे सकाळचं। ती आईनी काय उद्या सकाळी काम आले आली कामावरती काय आली आईला ते म्हणली आईला की आई मी शाळेला जाते, तू डबा भर आणि कामाला तू जा, मी 11 वाजता गाडीनं मी जाते शाळेला जाते। नंतर झालं ते काय जर लहान भाऊ छोटा होता घरला तो म्हणला की म्हणता येत शाळेला जाईल तर होत नाही तर समोरचा व्यक्ती नाही खाते होते काय नाव होते अक्षय नाही काय तो 3 वेळा त्याने चक्र मारला घरावरती तिकडे बाजूलाच तर तो भिला तो गेला आतेकडे आजीकडे गेला आणि तो भाऊ सांग थोड्या वेळ नाही का होत नाही आम्ही कुठं जाऊ तिथं आमदारला येत होतो नंतर आमचा फोन आला चला आहे तायला आमचं नाव लिहितो अक्षयवरतीच अक्षयला आत करा तेव्हा आम्ही पेत नेतो मी पेत नेत नाही। मग आता फिर्याद नोंदवली का कुठं अजून केस केली का? ताई बघा ताई मॅडम आम्हाला केस नोंदायची आहे नोंद आम्ही नोंद करू तेव्हा त्याला अटक झालं तेव्हा आम्ही पेत नेऊ तुम्ही आपली पेत नेत नाही तर अपूर्ण माहिती आहे आणि चिठ्ठीवरती ऋषिकेश नाव लिहिलं आहे आणि हातावरती अक्षय लिहिलं आहे तर थोडं आमचं असं डाऊट आहे की बा नेमकं ती सुसाईड ती स्वतःच एकदम ती घाबरट म्हणायची होती आणि ती सुसाईड करू शकत नाही आमचं तिच्यावरती एवढा भरोसा आहे पण नेमकं आता ह्या विषयामागे नेमकं कारण काय पूर्ण तोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही मी काही एकू शकत नाही पण आमचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत ऋषिकेश अक्षय हे एका नावाची व्यक्ती आहे किंवा हे अलग अलग आहे तोपर्यंत दोघंही पूर्ण अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या वडीला हात लावू शकत नाही आणि PM रिपोर्ट आम्हाला पूर्ण स्पष्टपणे दाखवला गेला पाहिजे कारण की आम्ही तिचं घर बाजूला आहे त्यामागे आमचा गरीब म्हणजे परिवार पूर्ण गरीब आहे शेवटी कोणी थोडंफार पैसे देऊन जाऊन कोण दाबल्या नको गेलं पाहिजे कारण आम्ही आमचे पूर्ण जे म्हणजे आम थोडा हलका समाज आता शेवटी आपण इतर पाहता सगळीकडे मॅटर सगळं याच्यात चालू आहे एफ आय आर नोंदल्याशिवाय मूळ बॉडी आणून हलणार नाही आमचं इथेच म्हणणं आहे जोपर्यंत पूर्ण FIR होत नाही किंवा बॉडीचे रिपोर्ट व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण पुढचा विचार कॅमेरामॅन पवन सुरवाडेसह मी प्राजक्ता खरे JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।